त्या खेरडी गावामध्ये दाखल झाले असतील त्यांचं देखील अत्यंत मनापासून स्वागत आहे. वेलकम मॅडम, आम्ही आपले आभारी आहोत की आपण एक लांबच्या पल्ल्याहून या ठिकाणी आलात. आणि मॅडमबद्दल जर खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर ते मात्र रत्नागिरी संगमेश्वरच्या अध्यक्ष आहेत अशाच मॅडम या ठिकाणी दाखल होत आहेत. वेलकम मॅडम. त्यानंतर त्यांच्या समवेत या ठिकाणी नसीमा मॅडम डोंगरकर या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर बघितलं तर ज्या पुढील आहेत त्यांच्या समवेत आलेले फरजाना मॅडम मस्तान या ठिकाणी आहेत. त्यांना देखील विनंती असेल फरजानाताई आपण देखील या ठिकाणी आम्हाला जोडलं जायचं आहे. यस, मी आधीच सांगितलं होतं की सोहळा आहे हा या ठिकाणी सोहळा आहे तो मात्र मॅडमसाठीच आहे. त्याचं जे उत्तर आहे ते आपल्याला थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आपल्याला समजणार आहे. त्यासाठीच या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा आयोजन आपण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं बघितलं तर आलिया मॅडम माजगावकर, आलिया मॅडम माजगावकर ह्या देखील एक लांबच्या पल्ल्याहून आपल्या खेरडी गावामध्ये दाखल झाले असेल. वेलकम मॅडम, आम्ही देखील आपल्या या ठिकाणी ह्या मेळाव्यामध्ये अत्यंत मनस्वी स्वागत आहे. वेलकम, आम्हाला या ठिकाणी जोडलं जायचं आहे. यस सर, वेलकम, आमच्या दिशेने यायचं आहे. कड ह्या मंचावर. यस, जमालदीन बंदरकर, जमालदीन बंदरकर सर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर विनंती आहे सर. यस, आमच्या दिशेने सर्व अतिथीगण मान्यवर देखील आम्हाला या ठिकाणी जोडले जात आहेत. मी मगाशी सांगितलं होतं की रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादीचे महिला जिल्हाध्यक्ष अर्थात या ठिकाणी चित्राताई चव्हाण मॅडम यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी आपण राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा आयोजित केलेला आहे. ज्यामध्ये त्या ठिकाणी बघितलं तर मान्यवर देखील आम्हाला जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या गावातील नागरिक देखील आहेत आणि सर्वांच्या साक्षीने आजच्या दिवसाला या ठिकाणी प्रारंभ केला जात आहे. आणि प्रारंभ करीत असताना मी मगाशी देखील सांगितलं की कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम असू दे या ठिकाणी श्री गणेशाचा उल्लेख होणं सर मात्र शुभ काम या ठिकाणी केलं जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी शिवप्रतिमेला पुष्पहार घातला जाणार आहे. नक्कीच त्यासाठी जे बांधलेवर आहेत विनंती असेल की यस आजचा जो सोहळा आहे त्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून ज्यांचे यासाठी ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले असेच चित्राताई चव्हाण मॅडम आपल्यास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी शिवप्रतिमेला पुष्पहार देखील अर्पण करायचा आहे. यस, त्यांच्या या ठिकाणी दीप प्रज्वलन देखील केलं जाणार आहे. या ठिकाणी मान्यवर जोडले गेलेले आहेत, त्यांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ होईल. त्याचप्रमाणे अजून देखील पथक या ठिकाणी दाखल होणार आहेत. यस, डीजे ऑपरेटर आपण देखील आम्हाला नक्कीच जोडले जाल विनंती असेल लक्ष द्यायचं आहे. कारण या ठिकाणी म्हटलं जातं की ज्याप्रमाणे दिव्याला दिवा जोडला की दीपमाळ तयार होते, दीप आहे तो आपल्याला अंधाराकडून उजेडाकडे नेत असतो. अशा प्रकारचा हा उजेड संपूर्ण आपल्या खेरडी गावामध्ये चिपळूण तालुक्यामध्ये अन्यथा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येऊ अशी या ठिकाणी अशा धरतो. आणि नक्कीच या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं. मी आधीच सांगितलं की हे दीप प्रज्वलन जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. बघितलं तर आपला मानव देखील अंधाराकडून उजेडाकडे गेला आणि हा आशेचा उजेड आहे, हा आपल्या आशेचा उजेड आहे. यातूनच एक चांगले कार्यकर्ते जे आपल्या समाज कल्याणाचे जे आपल्या हिताचे नेहमीच कामं करणार आहेत अशा प्रकारची कामं होत असतात. त्यानंतर सरांच्या माध्यमातून देखील साहेब सरांच्या माध्यमातून देखील दीप प्रतिपालन केलं जात आहे. त्यानंतर पुढील सरांच्या शुभास्ते देखील या ठिकाणी दीप प्रतिपालन होत आहे. सांगितलं की हा काळ्या कोणासाठी, काळ्या हा वाया जाणार नाही. काळ्या आपल्या जे आपल्यासाठी नेहमीच चांगली कामं करत असतात अशा त्या ठिकाणी महिला वर्ग असेल किंवा त्याचप्रमाणे युवा काय राजेजी सुतार सर यांच्या ज्या मिसेस आहेत त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी बघितलं तर अति प्रज्वलित या ठिकाणी पुष्पहार घातला असेल. सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की.
तर यस नो डाऊट या ठिकाणी बघितलं तर चित्राताई चव्हाण मॅडम ज्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी महिला जिल्हाध्यक्ष आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या, अशा मॅडमचं देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जाणार आहे. यस मॅडमना विनंती असेल त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आणि सन्मान करण्यासाठी विनंती असेल राजेशजी सुतार सर. राजेशजी सुतार सर आपणास विनंती आहे की या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅडमचा यथोचित मानसन्मान करायचा आहे. नक्कीच जे बघितलं ते त्यांच्या पदावरती ठाम आहेत असं चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी दाखवलं होतं. आणि या ठिकाणी बघितलं तर दत्तिनी मॅडम यांच्या शुभ हस्ते चित्राताई यांचं यथोचित मानसन्मान केला होतं. यथोचित मानसन्मान केला होतं. हे मान्यवर या ठिकाणी संपूर्ण मान्यवर या ठिकाणी आहे. चार चार लागले बघितलं तर संध्याताई पवार ज्या मात्र युवती जिल्हाध्यक्ष आहेत अशा मॅडमचं देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. पुन्हा शब्द विनंती असेल नंदिनी मॅडम आपण आपल्या शुभास्ते मॅडमचं त्या ठिकाणी सन्मान करायचं आहे. यस टाळ्यांचा गजर होऊ देत. टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे. नक्कीच संध्याताई पवार यांचं या ठिकाणी सन्मान होतो. मात्र युवती जिल्हाध्यक्ष आहेत अशा मॅडमचं या ठिकाणी या मेळाव्यामध्ये मानसन्मानचे जिल्हाध्यक्ष आहेत अशा सरांचा या मेळाव्यामध्ये या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातो. नक्कीच या टाळ्या आहेत त्या पुढील सत्कारमूर्ती आपण या ठिकाणी पाहिलं तर नंदिनीताई सुतार. यस यस या ठिकाणी पाहिलं तर सुनीलजी मेस्त्री यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला तो टाळ्या होणं गरजेचं आहे. नक्कीच एक नेहमीच एक चांगल्या प्रकारचं ज्या मॅडमचं योगदान असतं अशा मॅडमचा या ठिकाणी सन्मान केला होतो. त्यांच्या समवेत आहेत अशाच मॅडमचा या ठिकाणी सन्मान केला होतो. त्यानंतर बघितलं तर फरजानाताई मस्तान यांचं देखील या ठिकाणी याच मेळाव्यामध्ये मॅडमचं देखील अत्यंत मनापासून या ठिकाणी स्वागत आहे आणि त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. त्यानंतर त्यांच्या मॅडमच्या समवेत आलेले आलिया मॅडम माजगावकर यांचं देखील या ठिकाणी सन्मान केला जाईल. यस चित्रताई आपणास विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅडमचं त्या ठिकाणी यथोचित मानस सन्मान करायचं आहे. अजून एक या प्रकारचं एक सन्मान केला जातो. राजेश सरांचं या ठिकाणी सन्मान होतं. यस राजेश सर देखील दाखवलं होतं आहे. टाळ्या होत आहेत कारण आपल्या गावातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजेच माननीय आदरणीय राजेशजी सुतार सर यांचं या ठिकाणी सन्मान केलं. टाळ्या होत आहेत खेर्डीवासी, मला तुमच्या टाळ्या ऐकायच्या आहेत. पण नक्कीच सरांचं आपल्या खेर्डी गावासाठी शिकवणवाडीसाठी एक महत्त्वाची भूमिका असते अशा सरांचं देखील या ठिकाणी सार करून एक चांगलं व्यक्तिमत्व मिस्टर अँड मिसेस मेस्त्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांचं देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला तर मॅडम खूप असते. युवकांची ताकद या ठिकाणी दाखल झालेली आहे. त्यांचं मात्र या ठिकाणी या मेळाव्यामध्ये अत्यंत मनापासून स्वागत केलं होतं. यांचं देखील सन्मान केला होतं. सर्वोत्तम अशा प्रकारचा नक्कीच टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे कारण हा जो पदग्रहण सोहळा आहे तो मात्र या ठिकाणी आपण पार पडताना पाहतोय. त्या ठिकाणी सुतार मॅडम यांना त्या ठिकाणी पदग्रहण केलं जातंय. नक्कीच त्यांचे या ठिकाणी जी वाटचाल आहे त्या वाटचालीसाठी पुढील वाटचालीसाठी देखील त्यांना शुभेच्छा आहेत. आणि नेहमीच खेळी करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आम्हा सर्वांच्या मार्गदर्शिका जिल्हा महिला आघाडी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आदरणीय चित्रताई चव्हाण
त्याचबरोबर नुकतीच ज्यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष राजकीय घडामोडी गेल्या एक वर्ष आपण सर्वजण राज्यामध्ये बघत आहोत. गेल्या वर्षभरामध्ये अनेक प्रकारच्या राजकीय घडामोडी घडल्या आणि राजकीय घडामोडी घडल्याच्या नंतर माझ्या मते अनेक प्रकारच्या संकटांना आपण सर्वजण आपापल्या पक्षाच्या माध्यमातून सामोरे जात आहोत. आज रत्नागिरी जिल्ह्यात महिला आघाडीच्या वतीने महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून चित्राताई चव्हाण यांच्या संकल्पनेतून हा मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या मेळाव्याचं विशेष पहिल्यांदाच अशी वेळ आहे की ताई आज त्या गोष्टीचा आवर्जून मला या ठिकाणी उल्लेख करावासा वाटतो की राष्ट्रवादीचा युवकचा जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेलचा जिल्हाध्यक्ष, युवती जिल्हाध्यक्ष सर्वच आम्हा तरुण कार्यकर्त्यांना एक व्यासपीठ काय म्हणतात 2 नंबरच्या लाईनमधून 1 नंबरची लाईनमध्ये येण्याची संधी या माध्यमातून आम्हाला मिळाले. साहजिकच दुःख तर झालेलंच आहे की पक्ष फुटतो तेव्हा दुःख होतं. ज्यांचं बोट धरून आम्ही चालायला शिकलो आणि ज्यांच्याबरोबर आम्ही त्या राजकीय क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आम्ही कार्यरत होतो आणि अचानक अशा प्रकारचं कुटुंबात आपल्या फूट पडते, साहजिकच दुःख झालेलं आहे. ती फूट भरून निघावी हीच आमची इच्छा आहे सर्वांची की तो पक्ष फुटलेला आहे तो एकत्र यावेत अशी आम्ही सर्वांची अपेक्षा आहे. त्याचबरोबर नवीन कार्यकर्त्यांना आज आम्हाला एक पाठबळ देण्याचं काम, एक घरातली आई जसं आपल्या मुलांना पाठबळ देत असते की आपली मुलं कुठेतरी पुढे जावी शिकावी, तशा प्रकारचं पाठबळ महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष चित्रताई आम्हाला वारंवार देत आलेले आहेत. याच्या पुढेही ते देतील आणि नक्कीच भविष्यात आम्ही देखील एक तरुण कार्यकर्ता म्हणून युवक संघटनेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये आपली राष्ट्रवादीची संघटना बळकट कशी होईल, महाविकास आघाडी आपली बळकट कशी होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हा विश्वास या मेळाव्याच्या निमित्त मी आपल्या सर्वांना देतो. आणि गेल्या 5-6 वर्षात महिला आघाडी या जिल्ह्यामध्ये म्हणजे आमच्या मंडणगडपासून ते राजापूरपर्यंत असेल की महिला आघाडी कशाप्रकारे सक्षम राहिली आहे की आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये माझ्या मते परवा आम्ही मुंबईला मीटिंगला गेलो तेव्हा जे ॲफिडेविट भरून द्यायचे आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वात जास्त महिला आघाडीने दिले आहेत. हा एक अभिमानाची गोष्ट एक रत्नागिरी जिल्ह्यासाठी आहे, आमच्या संघटनेसाठी आहे. कारण त्या दिवशी आम्हाला सर्वांना मीटिंगला जेव्हा बोलवलं होतं त्यावेळेस आम्ही सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होतो, त्या दिवशी त्यांनी सांगितलं की रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक ॲफिडेविट गेलेले आहेत आणि ते जे ॲफिडेविट गेले त्याच्यामध्ये महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. आणि त्याचं जर क्रेडिट जर कोणाला जात असेल तर या जिल्ह्याच्या महिला अध्यक्ष आदरणीय चित्राताईंना जातं. ताईंच्या पाठी आम्ही सर्व युवक कार्यकर्ते निश्चितपणाने भविष्यात त्यांच्या पाठीशी राहू आणि संघटनेचं काम करू. आज तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात आणि भविष्यात आपल्या जिल्ह्यात राष्ट्रवादीची युवक संघटना असेल, विद्यार्थी संघटना असेल, युवती संघटना असेल, अल्पसंख्याक सेल संघटना असेल, ओबीसी सेल असेल, त्याचबरोबर महिला संघटना असेल, या सर्वच संघटना आणि महाविकास आघाडी आपली जी आहे अर्थातच ही सर्व भक्कम कशी होईल आणि त्याच्यासाठी ताई तुम्ही पुढाकार घ्यावा. आम्ही सर्व तरुण मंडळी तुमच्यासोबत निश्चितपणे राहू हा विश्वास या सर्व कार्यकर्त्यांच्या समोर मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. देखील जेव्हा आपण पुढील जेव्हा सभा या ठिकाणी घेऊ मेळावा घेऊ तेव्हा मात्र एकत्रितपणे येईल अशी या ठिकाणी आशा दिली जाते. त्यानंतर आपण पुढील कार्यक्रमाच्या दिशेने वळतोय. ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर अंजलीताई बैकर मॅडम ह्या देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि मॅडम आपण देखील आम्हाला या ठिकाणी संबोधित करायचं. या ठिकाणी राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यामध्ये आपण या ठिकाणी दाखल झाल्यात तर आम्हाला या शरदजी पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आपण हा राष्ट्रवादी महिला मेळावा आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय चित्राताई चव्हाण आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवर आणि आत्ताच नियुक्ती ज्यांची झाली त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि चित्राताईंबद्दल जर सांगायचं म्हटलं तर 5 वर्ष चित्राताई ह्या जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्या जिल्हा अध्यक्ष होण्याऐवजी त्यांची जी
पत्र त्यांना दिलेला होता। त्यावेळेला आम्ही रत्नागिरीत गेलो होतो आणि एकच साहेबांसमोर आम्ही सांगितलं की आम्हाला ह्या चिपळूणच्या चित्राताई चव्हाण ह्या अध्यक्षा पाहिजेत। त्यावेळेला दुसऱ्याही मान्यवर तयार होत्या पण आम्ही त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला। त्याप्रमाणे चित्राताई चव्हाण ह्या अध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून युवतींचा कार्यक्रम महिलांचा कार्यक्रम असा 5 वर्षे सतत त्या रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये आपल्या खेरडीमध्ये नेहमीच घेत असतात। आणि शरद पवारांच्या साहेबांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर शरद साहेब जे वयोवृद्ध आहेत 83 वर्षाचे आहेत तरी ते आपल्यासाठी एवढे धडपड करतात आणि त्या यांनी आपल्या या कोकणासाठी जे हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कातळ वगैरे आहेत तिथे जे आंबा भागात आहे काजू भागात आहे हे कुणा मुले झाले तर हे शरद साहेब पवारांच्यामुळे झाले। आणि त्यांच्याच आपण पाठीशी सगळ्यांनी राहून राष्ट्रवादीला कशी बळकट देता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष देऊया। एवढे मी 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवते। जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद मॅडम। मॅडमने देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं या ठिकाणी बघितलं तर नवीन गोष्ट देखील ऐकलेली आहे की मॅडम बघितलं तर म्हणजे चित्राताई मॅडम मेळाव्याला राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांचा खऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्याला ह्या मेळाव्याचं औचित्य असं आहे की आमचे खेर्डी गावचे सुपुत्र राजेशजी सुतार ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य यांच्या सौभाग्यवती नंदिनीताई यांना राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्ष पदग्रहण सोहळ्यासंदर्भात येथे उपस्थित असलेले राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष आदरणीय चित्राताई चव्हाण त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर खऱ्या अर्थाने ताई तुमची व्यथा तुमचं दुखणं आणि आमचं दुखणं सारखंच आहे। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आई आपल्या बाळाला 9 महिने सांभाळ करते त्याचबरोबर त्याला लहानाचं मोठं होणं लहानाचं मोठं करते त्याच्यावरती चांगले संस्कार देते परंतु ते तोच जर मुलगा आपल्या आई वडिलांना वेगळं करत असेल कुटुंबातना बाहेर काढत असेल तर त्याची खरी दुःख काय असेल हे पवारसाहेबांना आणि आमच्या उद्धव साहेबांना माहीत आहे। त्यामुळे आपलं दुखणं सारखंच आहे। ज्यावेळेला राजेशजींनी गेल्या मला वाटते 5-7 दिवसापूर्वी मला कॉल करून विचारलं की माझ्या घरामध्ये राष्ट्रवादीचं तालुकाध्यक्षाचं पद येत आहे त्यावेळेला मी त्याला विचारलं बाबा कुठल्या राष्ट्रवादीचं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचं त्यावेळेला मी त्याला निश्चित सांगितलं की कुठलाही विचार करू नकोस स्वतःच्या मार्गाने जा आता इतरांच्या मागं मागं फिरणं आता बंद कर आपलं स्वतःचं नेतृत्व जर तयार करायचं असेल तर आता मार्ग बदल आणि निश्चितच घे आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत। कित्येक वर्ष आता आपण नेत्यांच्या मागं फिरणार आपलं आपल्याला आपलं पण अस्तित्व आपलं पण नेतृत्व तयार करणं गरजेचं आहे। त्यामुळे राजेशनी जो काय निर्णय घेतलेला आहे तो अतिशय चांगला निर्णय आहे। आम्ही ताईंजवळ देखील आम्ही परवा बसलो होतो ताईनं देखील सांगितलं निश्चित द्या आम्ही सगळे यांच्या पाठीशी आहोत आघाडी म्हणून आम्ही यांच्या पाठीशी आहोत उद्धव साहेबांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी आहे पवारसाहेबांचा आशीर्वाद यांच्या पाठीशी आहे आणि निश्चितच याच्यापुढे ताईनं मी सांगतो वहिनींना मी सांगतो चांगल्या पद्धतीने काम करा आघाडी म्हणून आपण काम करूया। जे काय खेरडीत आपल्याला जर बदल करायचा असेल खेरडीत जर काय इतिहास घडवायचा असेल तर आपल्याला आघाडी म्हणून आता एकत्र येणं गरजेचं आहे। जी लागणारी ताकद आपल्याला तुमच्या राष्ट्रवादीकडनं पण भेटेल आमच्या शिवसेनेकडनं पण भेटेल आणि आपल्याला इतिहास या खेरडीमध्ये घडवायचा आहे या तालुक्यामध्ये घडवायचा आहे। ज्यांनी ज्यांनी आमच्या पक्षाची गद्दारी केलेली आहे तुमच्या पक्षाची गद्दारी केलेली नाही त्यांना धडा शिकवण्याची हीच संधी आहे। आणि या भाजप मला खऱ्या अर्थाने जर यांचा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय घाणेरडे राजकारण नीच राजकारण करत असेल तर तो आनाजी पंत असेल तो देवेंद्र फडणीस आहे। आणि या देवेंद्र फडणीसाला जर खऱ्या अर्थाने धडा शिकवायचा असेल या भाजप हटाव महाराष्ट्र बचाव यासारखी घोषणा आता देणं गरजेचं आहे कारण की या भाजपाने जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलेलं आहे तर खऱ्या अर्थाने या भाजपने केलेलं आहे। आणि या भाजपला जर महाराष्ट्रामधून जर हटवायचं असेल तर ही आपली महाआघाडी भक्कम करण्याची गरज आहे आणि सगळ्यांनी मिळून या महाआघाडीला पवारसाहेबांचं आणि उद्धव साहेबांचा बळकट हात करणं गरजेचं आहे एवढंच सांगतो नाही ते थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय सगळ्यांची नावं घेत नाही थोडी नावं माहिती नाहीत सन्मान्य चित्राताई वाघ राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष आणि व्यासपीठावर सर्व सन्मान्य सदस्य उमेशने सांगितल्याप्रमाणे ताई दोन्ही पक्षाची अवस्था ही सेमच आहे आमची तुमच्या राष्ट्रवादीची आमच्या शिवसेनेची। परंतु राजेश तुझं मी कौतुक याच्यासाठी करेन की तू
चांगला निर्णय घेतलास आणि योग्य पक्षात आलायस आणि ही सगळी जी तुमची टीम बसलेली आहे राष्ट्रवादीची ही नक्कीच तुझ्या पाठीशी उभी राहील. शिवसेना म्हणून, महाविकास आघाडी म्हणून, उमेश असेल, मी असेल, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू एवढा शब्द देतो. आणि नंदिनीताईला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे माझा परिवार सर्व ग्रामस्थ आणि व्यासपीठ आणि सन्माननीय चित्रताई चव्हाण जिल्हाध्यक्ष आणि माझे मित्र उमेश शेठ आणि रोशनजी आमरेने आमचं सर्व व्यासपीठ. आताच उमेश शेठ बोलले त्यांचं मी त्यांना मी धन्यवाद देतो की चांगलं मार्गदर्शन दिलंय. परंतु तालुका अध्यक्षपद माझ्या मिसेसला देण्यासाठी चित्रताई चव्हाण खूप दिवस प्रयत्न करत होत्या आणि हे त्यांचे प्रयत्न आहेत आणि त्यांचाच आशीर्वाद आहे. दुसरी गोष्ट, चित्रताई आणि माझी मिसेस गेले 2 महिने आपसमध्ये चर्चा चालू असायची की ह्या तालुका अध्यक्षपदासाठी. परंतु माझ्याजवळ चित्रताई म्हणाल्या, राजेदादा आमच्या दोन्ही मायरवशींचा, कारण या दोन्ही मायरवशीन आहे, की आमचा असा विषय आहे, आमचे असे विचार आहेत, तर तुमचं काय म्हणणं आहे? आता सासरवाडीतला प्रस्ताव आपण का नाकारू शकत नाही, कारण सासरवाडीचा शेवटीला प्रश्न आहे. आणि तरीसुद्धा मी चित्रताई चव्हाणना म्हणालो, ताई तुमचे जरी विचार जुळले असतील तरीसुद्धा आमचा हा परिवार आहे, त्यांना विचारल्याशिवाय मी कुठली गोष्ट करू शकत नाही, तर सर्वतो मी त्या लोकांना विचारलं पाहिजे जे आमच्या घरातली माणसं आहेत, त्यांना मला विचारलं पाहिजे, त्याच्यानंतर मी निर्णय देतो. आणि ताई, जसं मी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला उभा राहिल्यानंतर आमचा सर्व परिवार आहे, त्यांना विचारूनच निर्णय घेतला. त्यांनी कोणताही विलंब न लावता मला ताबडतोब निर्णय दिला की तू उभा राहा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. तसाच हाही निर्णय कोणताही विलंब न लावता ताबडतोब निर्णय दिला आणि आज तुमच्यामुळं आम्हाला हा भाग्य लाभलेला आहे आणि असा परिवार लाभला आहे. कारण ताई, असा परिवार लाभणं म्हणजे भाग्य लागतो आणि आमच्या नशिबात हा भाग्य आहे. हा जो समोर बसला तो आमचा परिवार आहे. आणि ताई, 2 शब्द मी आवर्जून बोलतो की पद घेतला म्हणजे झालं नाही, पदाला न्याय मिळाला पाहिजे. आम्ही नक्कीच त्या पदाला न्याय देणार, पक्षालाही न्याय देणार. परंतु ताई, पद घेतल्यानंतर बऱ्याचशा अडचणी असतात, काही कामं असतात, पोलीस स्टेशन असेल, कोणाचं म्हणजे बरेच काही कामं असतात, ती कामं झाली पाहिजेत. आणि जर त्या पदाला न्याय नाही मिळाला तर तुम्हाला एकच सांगतो, दुसऱ्या दिवशी मी राजीनामा देऊन टाकेन. परंतु आमच्या या सगळ्या भागाची कामं झाली पाहिजेत एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावर सर्व मान्यवर, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष चित्रताई चव्हाण, तसेच उमेशजी खताते, पवार मॅडम आणि चौगुळे असतील, आमच्या वाडीतील जे ज्येष्ठ आहेत, जे राजकारण असो किंवा समाजकारण किंवा कोणतंही कार्य असू दे, त्याचप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन करणारे नाना, मामा आहेत, आप्पा आणि इथे समान बसलेला सगळा माझा परिवार. आता राजीवजी सुधार यांनी सांगितलं की माझा परिवार, आमचा हा पूर्ण परिवार आहे, कोणताही निर्णय घेतेवेळी आम्ही आमच्या परिवाराला विश्वासात घेऊन सगळे निर्णय घेतले जातात. त्याप्रमाणे ताईंनी जो विश्वासाने हे पद माझ्याकडे दिलेलं आहे ते नक्कीच पार पाडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. आपल्या सर्वांचं मार्गदर्शन आणि सहकार्याने नक्कीच चिपळूण तालुक्यामध्ये महिला तालुका अध्यक्ष पद चांगल्या प्रतीने काम करण्याचा प्रयत्न राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खरोखरच आनंद वाटतोय की महिला संघटना या पवार साहेबांच्या विचाराची आणि 50% आज जे पवार साहेबांनी आम्हाला सर्वांना मानाचं स्थान दिलंय, ते आज स्थान हे पवार साहेबांमुळे मिळालेलं आहे. आणि म्हणूनच रत्नागिरी जिल्ह्यामधून सर्व माझ्या महिला भगिनी इथे उपस्थित राहून नंदिनीताईचं तालुकाध्यक्षपद प्रथमतः देण्यासाठी म्हणून आणि महिलांचं संघटन जिल्ह्यामध्ये आज पडत्या काळात किती सक्षमपणे आपण सांभाळू शकतो ह्यासाठीच आम्ही हा मेळावा घेतलेला आहे. आज या व्यासपीठावरती खरोखर राष्ट्रवादी महिला पदाधिकारी व कार्यकर्ता मार्गदर्शन मेळावा, मार्गदर्शन करण्याइतकी मोठी नाही आहे मी, पण तरीसुद्धा
या मार्गदर्शनामध्ये माझ्याबरोबर युवकांचे जिल्हाध्यक्ष आमच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेत। सर्वच मान्यवर आमचे इथे उपस्थित आहेत। आज बशीरभाई चौगुले साहेब हे सुद्धा उपस्थित आहेत, निसारभाई चौगुले हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, अशोकराव काणेकर हे सुद्धा उपस्थित आहेत। पदग्रहण सोहळा जरी असला तरी पवार साहेबांच्या वरची निष्ठा म्हणूनच आज या कार्यक्रमासाठी माझ्या महिला भगिनी सुद्धा उपस्थित आहेत आणि खरोखर माझे बंधू सुद्धा इथे उपस्थित आहेत। सूत्रसंचालन करणारे आमचे अक्षय पवार हे सुद्धा इथे उपस्थित आहेत। आज तसं म्हणायला गेलं तर वालोप्यामधून आमचे आमरे साहेब ते सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि व्यासपीठावरती सर्व माझ्या महिला भगिनी पत्रकार बंधू आणि सर्वच आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत। आज पवार साहेबांचं सांगावं तेवढं कमी आहे। आज ह्या पडत्या काळात आज तुम्ही बघत असाल की भाजप सरकार कुठेतरी ईडी कुठेतरी भीती आमच्या चांगल्या चांगल्या नेत्यांना देऊन पळताभुई थोडी केली आहे, पण तुम्ही बघत असाल आज हे भाजप सरकार महागाई तर तुम्हाला माहिती आहे, माझ्या महिला भगिनीला जास्ती संसार चालवायचा असतो त्या बघत असतील की महागाई ही इतकी वाढले, डाळी महागल्यात, पेट्रोल महागलंय, डिझेल महागलंय, सर्व कुटुंबातला जो त्रास आहे तो माझ्या महिला भगिनींना आहे। आता बघत असाल गणपती यायच्या 2-4-15 दिवस आधी 200 रुपये सिलेंडरचा भाव कमी केलाय, म्हणजे हे धूर्त सरकार कितीतरी त्रासाचं आहे। आणि म्हणून आज खरोखर 83 वर्षाचे पवार साहेब आमचे आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत आणि दौरे करतायत। अगदी ईडी असू दे किंवा अजून काही लागू देत तरी सुद्धा पवार साहेब ह्या सगळ्या गोष्टींना घाबरत नाहीयेत। भले आमच्यातला काही गट आमचे काही आमदार भले तिकडे गेले तरी सुद्धा आम्ही कणखरपणे तुम्ही बघत असाल व्यासपीठावर सर्व छोटी छोटी आमचे जिल्हाध्यक्ष आहेत हे सक्षमपणे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतायत। नक्कीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ताकद वाढवायची झाली तर 100% राष्ट्रवादी पक्षाचे पवार साहेबांच्या विचाराचे तळागाळातले कार्यकर्ते हे एकत्रित करण्याची ताकद ही माझ्या युवक आणि युवती अगदी जितके सेल आहेत त्या सेलमध्ये आहे। नक्की मी बोलेन की सुप्रियाताई सुळे आमच्या महिला भगिनींसाठी आज बघत असाल की त्या त्या ठिकाणावर संसदेमध्ये प्रश्न मांडतायत, त्या लढतायत आणि त्याच्यासाठीच रत्नागिरीमध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकजुटीने ताकद लावून आम्ही काम करतोय। आज प्रदेशचे अध्यक्ष आमचे जयंतरावजी पाटील साहेब प्रत्येक विषयाचा लेखाजोगा घेत आहेत। आज बरं झालं तुम्ही आज सेनेचे सुद्धा आमचे युवक पदाधिकारी अगदी अध्यक्ष इथे उपस्थित राहिले आहेत। आज आम्हाला वरून खरोखर कार्यक्रम दिलेले आहेत, हम सब इंडिया के साथ, हम सब इंडिया के साथ हा घोषवाक्य कशासाठी आहे तर राष्ट्रवादी पक्ष शिवसेना पक्ष आता उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा माननीय इतका तकलीफमध्ये आहेत की आम्हाला सर्वजणांना इंडिया के साथ बोलण्याची वेळ आलेली आहे। आज सोनियाजी गांधी तुम्ही बघत असाल अगदी किती आजारी असल्या किंवा त्रास असला तरी सुद्धा मुंबईमध्ये आज 3 दिवस ह्यांचा हा कार्यक्रम सर्व आमच्या महाविकास आघाडीचा चाललेला आहे। का ही वेळ आली तर खरोखर ह्या भाजपच्या अगदी गलतान कारभारामुळे आज सर्वांना ईडीची भीती आज बघत असाल सर्वांना पळताभुई केलेली आहे, पण नक्कीच तुमच्या आमच्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता ईडीला घाबरत नाही, कारण आपण आपला संसार कसा चालवतोय ह्याच्यात दुःखात आहोत आपण। हे जर सरकार आपल्याला घरगुती साहित्यापासून सुद्धा महागाई वाढवतोय, आपल्याकडच्या कंपन्या गुजरातमध्ये गेल्या, ह्या अशा वेळेला आपली एकजूट महत्त्वाची आहे। आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचा जर विचार केला तर आपण सर्वजण एकत्रित महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्या पंचायत समित्या असतील, जिल्हा परिषदा असतील, ग्रामपंचायता असतील, नगरपालिका असतील, आमदारकी असेल, खासदारकी असेल, तर तुम्ही आणि आम्ही
मिळून जर लढलो तर 100% मतदारांनाच न्याय मिळेल अशा परीने प्रत्येक जण टी व्ही बघतोय. तुम्ही बघत असाल ह्या महागाईला आपण कंटाळोय. मिलीजुली भगत करून मला निवडून यायचं आहे हे म्हणण्याखाली जर करत असतील तर 100% आपण महाविकास आघाडीचं नेतृत्व आज उमेदजींसारखं आज सर्वच आमचे व्यासपीठावर बसलेल्यांसारखे नेतृत्व करतील. आज छोट्या छोट्या मुलांनाही वेळ आले. आज ह्यांनी नोकरी करण्याची गरज आहे. तुम्ही बघत असाल बाहेरून येऊन इथे नोकऱ्या लागतायत. रेल्वे असेल कंपन्या असेल वरच्या शिफारस येऊन आज लोट्यामध्ये लोक कॉन्ट्रॅक्ट घेत आहेत. पण आपल्यासारख्या ह्या युवकांना आज सांगण्याची वेळ आली की खरोखर महाविकास आघाडी ही महत्त्वाची आहे. कारण तुमच्या आमच्यासाठी संसार आणि कुटुंब चालवण्यासाठी ही सत्ता यायला पाहिजे ह्यासाठी आपण एकत्रित आलोय. आज पवार साहेबांचे विचार शेतकरी असू देत महिला असू देत कुठल्याही दलित वस्तीत असू देत कधीही भेदभाव केला नाही. जाती धर्माची तेढ निर्माण केली नाही. आणि हे सरकार जाती धर्मात तेढ निर्माण करतंय. आणि हे जर आपल्याला सांभाळून राहायचं असेल एकोपा घ्यायचा असेल आपल्या जिल्ह्यात तर साती सर्व जाती धर्मांनी एकत्रित येऊन जे सरकार आपल्याला सहकार्य करेल महाविकास आघाडीचं त्यालाच सहकार्य करू हाच उद्देश आपण सर्वांनी घेतला पाहिजे. आज खरोखर राजेश दादा आपले ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांनी चांगली भूमिका मांडली की माझा विकास होणार असेल तर ताई मी बरोबर राहीन 100%. कारण त्या वार्डातून तुम्ही निवडून आलेले आहेत आणि त्या वार्डात जर विकास झाला नाही असे असे 5 वर्ष निघून जातात. प्रत्येक ठिकाणी राजकारण असतं. जसं कुटुंबात असतं एखाद्या जावेचं एखाद्या जावेजवळ पटत नाही त्याचप्रमाणे पक्षात असतं. पण तरीसुद्धा मगाशी उमेशदादा बोलले कितीपर्यंत पंखाखाली राहायचं ते पंख फाटेपर्यंत जर त्याच ठिकाणी होत असेल तर कुठेतरी पंखाखालून बाहेर पडायची वेळ येते. आम्ही नाही बाहेर पडलोय. आम्ही आहोत त्याच ठिकाणावरती आहोत. पण 100% विकासाच्या मार्गावर आमचं उद्दिष्ट असेल संस्काराच्या माध्यमातून आमचं काम असेल आणि खरोखर हातात हात घालून ती वाडी कशी सुधरेल ते वाट कसे सुधरेल तर गाव कसं सुधरेल तो तालुका कसा सुधरेल आणि विकास कसा जिल्ह्यात होईल एवढंच आमचं पवार साहेबांचं ध्येय असेल हे या निमित्ताने सांगेन. माझ्या महिला भगिनींना जेवणाची वेळ झाली. आज उपास आहेत तरीसुद्धा तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिलात. याच्या पुढे आपण वेगवेगळे कार्यक्रम घेऊ. नंदिनीताईसुद्धा माझी खरोखर छान 2 शब्द बोलल्या पण खूप हिमतीने बोलल्या. ही ताकद ही विश्वास हा पवार साहेबांवरचा. खरोखर आपण आज सर्वजण इथं उपस्थित राहिलात. पण तुम्हाला मी खरोखर एक आव्हान करेन की यापुढे या ठिकाणी जो जो विकास कामांचा जो धरा लागेल तो 100%. आज पवार साहेब असतील जयंतराव पाटील साहेब आहेत सुप्रियाताई सुळे असतील अगदी सर्वजणांनी सांगितलेलं आहे हे 7-8 महिने जाऊ द्यात 100% आपली सत्ता येईल. आणि सत्ता आली की 100% तुमचा विकास राहणार नाही हा शब्द देते आणि इथेच थांबते. जय हिंद जय राष्ट्रवादी. होते धन्यवाद मॅडम अतिशय चांगल्या प्रकारचं भाष्य आपण केलं. त्यानंतर या ठिकाणी बघितलं तर अंकिता मॅडम चव्हाण हे देखील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. विनंती असेल अंकिता मॅडम चव्हाण आपण देखील आमच्या दिशेने यायचं आहे. ज्याच्याबद्दल जर सांगायचं झालं तर उपाध्यक्ष आहेत रत्नागिरी जिल्हा महिलाच्या जे उपाध्यक्ष आहेत अशाच पक्षाचे लोक नेते मंडळी परवा मुंबईलाच मीटिंग झाली आणि त्या अभियानाला आज आपला पाठिंबा आहे महाविकास आघाडी म्हणून आणि याच्यासाठी हा पाठिंबा या कार्यक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी महिला काँग्रेस त्याचबरोबर OBC सेल आणि शिवसेना पक्ष महाविकास आघाडी या सर्वांच्या वतीने या अभियानाला आम्ही पाठिंबा देत आहोत. तुमचा आवाज येणार आहे. सर्व जे या ठिकाणी आहेत त्या सर्वांना विनंती आहे हम सब इंडिया के साथ आहे हम सब इंडिया के साथ आहे हम सब इंडिया के साथ आहे
नक्कीच आजच्या ह्या मेळाव्याचं हेच उद्दिष्ट होतं, कारण असं म्हटलं तर की जो कार्यक्रम आहे आणि जे क्षण आहेत ते मात्र विस्मरणीय, म्हणून या ठिकाणी एक छायाचित्र टिपलं जातं आहे. सर्व मान्यवरांच्या साक्षीने या ठिकाणी जो आजचा